नमस्कार, मी पंकज, आपण पाहत आहात SSM न्यूज। सांगलीत आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 4 जणांची स्थिती चिंताजनक आहे। शिराळा तालुक्यातील खेड येथील 12 वर्षाचा मुलगा तर बिराशी येथील 40 वर्षाचा पुरुष असे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 249 झाली असून सध्या 116 रुग्ण उपचाराखाली आहेत। आज अखेर 125 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुळे 8 जणांचा बळी गेला आहे, तर 4 जणांची स्थिती चिंताजनक आहे। यामध्ये खानापूर तालुक्यातील 60 वर्षीय रुग्ण तर कडेगाव तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष, कवटेमंका तालुक्यातील पुरुष अशा एकूण 3 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे। तर विट्यातील हनुमंतनगर येथील 34 वर्षीय पुरुष अत्यवस्थ आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त SSM न्यूज।